सांगलीत संभाजी भिडे गुरुजी यांच्या प्रतिमेस शिवप्रतिष्ठानकडून दुग्धाभिषेक, पुण्याहरोप कराल तर राज्यभर आंदोलन करण्याचा दिला इशारा। अमरावतीमध्ये तसेच राज्यभरामध्ये शिवप्रतिष्ठान प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर होणाऱ्या चिखलखेच्या निषेधार्थ सांगली शिवप्रतिष्ठान आक्रमक झालंय। भिडे गुरुजी यांच्यावर राज्यभरात जी चिखलफेक सुरू आहे त्याचा निषेध करत सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या धारकांनी संभाजी भिडे गुरुजी यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालत राज्यभरातील होणाऱ्या आरोपांचा निषेध केलाय। तसेच संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर खालच्या स्तरावर होणारे आरोप चुकीचे असून गुरुजींच्यावर व्हिडिओवरून आरोप करणाऱ्यांनी तो व्हिडिओ तपासावा, पहावा आणि मग आरोप करावे, अन्यथा राज्यभरामध्ये शिवप्रतिष्ठानचे धारकरी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा हाती घेतील असा इशारा या निमित्ताने देण्यात आला। पुण्यजलो छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, भारत छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। आज आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत आमचे गुरुवर्य माननीय संभाजीराव भिडे गुरुजी यांचा गेल्या 8 ते 10 दिवस झालं विदर्भामध्ये दौरे चालू आहेत। त्या दौऱ्यामध्ये अनेक धारकऱ्यांचा, अनेक कार्यकर्त्यांचा अतिशय मोठ्यानं उत्साहानं प्रत्येक सभा पार पडत आहे आणि या सभेला गालबोट लागावं म्हणून काही समाजकंटकांनी गुरुजींचे पोस्टर फाडले, गुरुजींची सभा अडवण्याचा प्रयत्न केला, गुरुजींच्या प्रतिमेला, गुरुजींच्या प्रतिमेची विटंबना केली आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सांगलीमध्ये आमच्या सर्व धारकांना एकत्र करून या गुरुजींचा विटंबना करण्याचा निषेध म्हणून आम्ही गुरुजींना दुग्धाभिषेक केलेला आहे। मी या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की गुरुजींनी जे वक्तव्य केलेलं आहे, ज्या समाजकंटकांना ते वक्तव्य खटकलेलं आहे, त्यांनी पहिला गुरुजींचा व्हिडिओ बघावा। महात्मा गांधींच्या विषयी भिडे गुरुजी जी बोलले असं जी आता समाजकंटक बोंबलत आहेत, त्यामध्ये काँग्रेसच्याच एका ज्येष्ठ नेत्यानं गांधींच्या विषयी लिहिलेल्या पुस्तकातला संदर्भ गुरुजींनी एका कार्यकर्त्याच्या तोंडातनं वाचून घेतला आणि ती व्हिडिओ न बघता काही समाजकंटकांनी गदारोळ घालायला चालू केला, त्यांना आमची चपराक आहे। आज मला आश्चर्य वाटते की यशोमती ठाकूरसारख्या 5-5 वेळा झालेले आमदार यांनी सुद्धा गुरुजींच्यावर बोलावं। ताईंना माझी एवढी विनंती आहे की ताई तुम्ही भिडे गुरुजींचा पहिला अभ्यास करा आणि ती व्हिडिओ बघा, गुरुजी ते बोललेत का बघा आणि मग तुम्ही निषेध व्यक्त करा। मी या माध्यमातून सगळ्यांना सांगतो इथून पुढे या समाजकंटकांना आमची ताकीद आहे, जर तुम्ही आडवा आलात तर तुम्हाला आडवा केल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाच्या वतीनं गुरुजींची विटंबना झालेलं आमच्या सांगलीकरांना सहन झालं नाही म्हणून आम्ही गुरुजींना दुधाचा अभिषेक घातलेला आहे। गुरुजींच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे बिनबुडाचे गुन्हे दाखल केलेले आहेत। कुठल्याही प्रकारे गुरुजींनी वक्तव्य केलं नसताना सुद्धा, कुठलाही पुरावा नसताना सुद्धा गुरुजींच्यावर, भिडे गुरुजींच्यावर आरोप केलेला आहे। आम्ही कायदेशीर लढाई तर आम्ही लढूच, पण आम्ही त्यासाठी जे काय करणार त्या सगळ्या गोष्टी पार पाडू। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।